पुरे गुरुजी आणि त्यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्वच सहकारी बंधू भगिनी आणि पत्रकार सहकारी मित्रांनो, पहिल्यांदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बऱ्याच दिवसानं आम्ही काँग्रेस पक्षानं प्रेस कॉन्फरन्स आज घेतलेली आहे. खरं तर अपेक्षित असं आहे की ह्या मधूनमधून सातत्यानं घेत जाव्यात, यापुढे तो प्रयत्न आमच्याकडनं निश्चितपणे होईल. मला एक गमतीनं पहिल्यांदा उदाहरण द्यायचं आहे, कारण आपल्या माध्यमातनं मी जनतेशीच बोलत आहे. आपल्या समाजामध्ये पूर्वी म्हणी असायच्या, म्हण फार लांबलचक काही अर्थ समजून सांगण्याच्या ऐवजी एक म्हण वापरली की आशय स्पष्ट व्हायचा. तशी एक म्हण आहे मराठी वाङ्मयातली, तो आपला साधा बाळा माणूस हा सहज म्हणून जातो की वडाचं पान गळालं. आणि जे काही महाभाग असतात ज्यांना जाणीवपूर्वक समाजात गैरसमज पसरायचे आहेत, ते मात्र असं म्हणतात की तो म्हणतो वडगाव जळालं. अशा प्रकारच्या काही घटना राजकारणात अलीकडच्या काळात सातत्यानं होत आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या बाबतीत मी बोलतोय. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी विदेशात एका विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले, आशय नीट समजून घेतलेला नाही. राहुल गांधी आरक्षणाच्या बाबत काय बोलतात ते इंग्रजीतनं बोललेत, त्याचा मराठी आशय पण समजून घेतला नाही. आणि राहुल गांधीची जीभ छाटायला हे निघाले. लोकशाहीत वावरतोय आपण का मुघल अजून जिवंत आहेत, चिंता वाटावी, अशा प्रकारचं हे सगळं चित्र आहे. राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता, भारतामध्ये रिझर्वेशन हे अतिशय कडीचे मुद्दे सध्या चर्चेला आहेत, आरक्षणाबद्दलचं तुमचं मत काय? राहुल गांधींनी जे उदाहरणं दिलेत अगोदर, मी थोडासा विस्तार करून सांगू पाहिल. राहुल गांधी असं म्हटले की अजूनही आमच्या देशामध्ये विषमतेची दरी रुंदावलेली आहे, सगळे समाज घटक उन्नतीच्या दृष्टीनं प्रगतीच्या दृष्टीनं आज एका सीमारेषेवर येऊन थांबलेले नाही, अजूनही बरीच विषमता आमच्याकडे नांदते. अशा परिस्थितीमध्ये मी आपल्यासमोर अजून एक दोन खुलासे करील, राहुल गांधींच्या म्हणण्याला पुष्टी देत असताना करील. अंबानीच्या मुलाचं काल परवा लग्न झालं, त्या लग्नाचा जर आपण खर्च विचारात घेतला तर महाराष्ट्रातील किती लेकी बाळींचे लग्न आणि किती मुलांचे लग्न, कोटीनं तरी नक्कीच निश्चितपणे लग्न संपन्न करता येतील इतका खर्च अंबानी करतो. आणि लेकीचं लग्न करायला पैसा नाही, कर्ज घेऊन शेवटी तो आत्महत्या करतो, ही विषमता आज पण आपल्याकडे आहे ना. गावाच्या गावाने, तालुक्याच्या तालुक्याने, जिल्ह्याचे जिल्हे एकत्र करून बघा. आम्ही म्हणू की महाराष्ट्र नाही, महाराष्ट्रासह काही राज्य एकत्रित करा, तरी सुद्धा अदानीच्या संपत्तीशी तुलना नाही करतात. मग ह्या विषमतेचं सगळं भेसूर चित्र जे आहे त्याच्यावर राहुल गांधी असं म्हणतायत, आमच्या देशातील सर्व समाज घटकांच्या मध्ये आजही मोठ्या प्रमाणावर विषमता आहे, आणि जोपर्यंत ही विषमता राहील तोपर्यंत प्रगतीच्या साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून राखीव जागेंचं जे काही एक देण आम्हाला दिलेली आहे ती अजून पण तशीच ठेवावी लागेल. जेव्हा कधी या देशातले सगळे समाज घटक आर्थिकदृष्ट्या एका विशेष सीमारेषेवर येतील त्यावेळेला रिझर्वेशनबाबत, राखीव जागांच्या बाबतचा विचार करता येईल. इतका सरळ मांडलेला विचार आहे तो, त्याचं मोडतोड करून ज्या पद्धतीनं मांडलं जातं
म्हणून मी सुरुवातीची म्हण आपल्या सर्वांच्यासाठी वापरली. अजून मी याच मुद्द्यावर अधिक थोडंसं बोलायचं आहे म्हणून एकदा बोलेन. कम्युनिस्ट चळवळीतला मी कार्यकर्ता आहे. काल मार्क्सनं जेव्हा मार्क्सवादाचा सिद्धांत जगासमोर ठेवला तेव्हा त्याच्यावर जगाच्या पातळीवर एक परिषद होत असताना कितीतरी तत्त्वचिंतक आणि ज्ञानी पंडित माणसं एकत्रितपणे जमले आणि मार्क्सवादावर सगळी चर्चा चालू होती. मार्क्सवादावर समारोपाला काल मार्क्स उठून बोलायला लागले तेव्हा काल मार्क्स असं म्हणतायत, तुम्ही या ठिकाणी जो मार्क्सवाद सांगितला तसा जर मार्क्सवादी असेल तर मी मार्क्सवादी नाही. सर्वत्र फक्त भांडवलदारांनी एवढीच चर्चा केली की कार्ल मार्क्स म्हणतात मी मार्क्सवादी नाही. राहुल गांधींच्या विधानाबाबत जाणीवपूर्वक असाच प्रकार केला जातोय. आमच्या सर्व पत्रकार सहकारी मित्रांच्या वतीनं आम जनतेला सांगू इच्छितो की संविधानानं रिझर्वेशनचा हक्क आणि त्याची गरज जी काही आपल्याला बाबासाहेबांनी दिली आज पण तिची गरज आहे. काँग्रेसची तीच भूमिका आहे. काँग्रेस पुढे जाऊन असं म्हणतं की सगळ्या जातींची जनगणना करा आणि सगळ्यांनाच रिझर्वेशनचा हक्क त्या त्या जनगणनेनुसार देता येईल याचा प्रयत्न करा. घटनेनं 50%पर्यंतचं आरक्षण असलं तरी ते पुढे न्या. पण आरक्षणाच्या निमित्तानं जाती जाती धर्माधर्मातली भांडणं आणि यादवी निर्माण होणार नाही यासाठी राखीव जागांचं बळ समाजातल्या घटकांना अवश्य द्या. उलट असं झालंय की आता मध्ये 10% जे काही आरक्षण होतं ते आरक्षण सध्या उपयोगात आणलं जात नाही, ते बंद आहे. जे 10%च्यासाठी आणलं होतं ते त्याच्यावर मात्र बोलायचं नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, अगर इतर सगळीच आरक्षण ज्याचा उल्लेख माझ्या सहकार्यांनी आत्ता केला, आदिवासी माणसांच्या हक्कात पण वाटेकरी निर्माण करायची. राजकारणाच्यासाठी आरक्षणाचा खेळ करण्यात येऊ नये. जाती जातीमध्ये यादवी निर्माण करू नये. जाती जातीमध्ये प्रेम भावना निर्माण करावी. जलसी, द्वेष, मत्सर राजकारणातून बाजूला टाकावेत आणि राजकारण्यांनी असा एक समाज तयार करावा की विचाराच्या पातळीवर, सिद्धांताच्या पातळीवर आपापल्या राजकीय पक्षांच्या भूमिकेनुसार काम करणारा वर्ग तयार करावा. असं आवश्यक असताना वाचाळपणानं जी काही विधानं केली जातात ती समाजामध्ये दुही निर्माण करतात, गैरसमज पसरवतात आणि म्हणून सुरुवातीलाच जे काही वाचाळवीरांनी चुकीचा आशय लोकांपर्यंत नेऊन राहुल गांधींच्यापर्यंत जी विधानं केलीत त्याचा आम्ही निषेध सुरुवातीलाही व्यक्त केला आहे, परत एकदा व्यक्त करतो. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष आपली भूमिका यापूर्वीसुद्धा मांडत आला आहे. आम्ही त्यासाठी काही मेळावे पण घेतलेत, त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम झाले, त्या पण आम्ही मध्ये बोललेलो आहे. काँग्रेस पक्षानं आपली भूमिका अतिशय पारदर्शी स्पष्टपणे मांडलेली आहे की स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत काँग्रेसनं आणि डाव्या पक्षांनी या तालुक्यात एकत्रितपणे काम केलेलं आहे. या तालुक्याच्या भूमीमध्ये तोच विचार जो पुरोगामी विचार आहे, जो काँग्रेसचा विचार आहे, जो डावा विचार आहे, त्याच विचाराच्या मातीचं या तालुक्यामध्ये कण आणि कण आज त्या मातीचा इथे आहे. तीच माणसं आहे की ज्या माणसांच्या मध्ये आज तोच विचार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार आहे, त्यात काही शंका नाही. महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या पेक्षा वेगळी भूमिका मी मांडत नाही, पण तितकंच स्पष्टपणे पण हे मी मानतो की महाविकास आघाडीतले जे 3 घटक आहेत, शिवसेना आहे, पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि काँग्रेस पक्ष आहे. आम्ही पण आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून महाविकास आघाडीकडं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाकडं मागणी करत आहोत की अकोले हा आदिवासी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसलाच मिळावा. काँग्रेसचं नातं ज्या घटकांच्या बरोबर सुरुवातीपासूनच आहे, इंदिरा गांधी, त्यानंतर राजीव गांधी, त्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, महाराष्ट्रात आले की नंदुरबार प्रथम, कारण आदिवासी समाज आहे. आपल्याकडं सुद्धा या तालुक्यातल्या मतदार आपल्या या मतदारसंघामध्ये, अकोले मतदारसंघामध्ये
18 पगड जातीची सगळीच माणसं, आदिवासी माणसं, ओबीसी, मराठा समाजासह सर्वजण अतिशय गुण्यागोविंदानं आज इथे नांदत आहेत. याचं कारण या तालुक्यामध्ये एक जी राजकीय संस्कृती आत्तापर्यंत स्थापित झालेली आहे तो काँग्रेसचा विचार आणि डावा विचार या तालुक्यात आहे. त्या विचाराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी काँग्रेसला मिळावी ही आमची रास्त मागणी आहे. लोकसभेच्या एका निवडणुकीला, पाठीमागच्या निवडणुकीला, मला वाटतं 2019 निवडणुकीला काँग्रेसचे कांबळे उभे होते. 33,000 मताचं पंजाला लीड होतं हे आपल्याला विसरून कसं चालेल. कालसुद्धा भाऊसाहेब बक्तोरे साहेबांच्या पाठीशी काँग्रेस पक्षानं सर्व शक्ती एकवटली आणि आम्ही सर्वांनीच उत्तमरित्या काम करून भाऊसाहेबांच्या शिरावर जबाबदारीचं, खासदारकीच्या जबाबदारीचं आम्ही एक अतिशय, ज्याच्याबाबत लौकिक पण आहे आणि जबाबदारी आहे, असं एक त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र दालन लोकसभेचं खुलं करून दिलं. काँग्रेस काम करतो आहे, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काम करतायत. काँग्रेस पक्षाची अशी परंपरा नाही आहे की निवडणूक आली की बोलबाला बोलबाला करत राहायचा फक्त, अशी आमची भूमिका नसते. काँग्रेसची भूमिका सामान्य माणसांच्या बरोबर आपलं जोडलेलं नातं, त्यांचे प्रश्न, त्यांच्यासाठी काम करणं, एकोपा टिकून ठेवणं, कधीही पण जाती धर्मात यादवी निर्माण न होऊ देणं. आमचा आदिवासी बांधव वेगळा आहे आणि इकडं पूर्वेचा आमचा ओपनचा जो माणूस जो आहे तो वेगळा आहे असं कधी पण नाही, कधी पण नाही आणि यापुढे होणार पण नाही. काँग्रेस ह्या विचाराशी सुरुवातीपासून बांधील आहे. मूलगामी स्वरूपाचे जेवढे प्रश्न आहेत तेवढे काँग्रेसनं हातात घेतलेले आहेत. आज देशपातळीवर सुद्धा आपण पाहतोय राहुल गांधींनी संपूर्ण देशभर कितीतरी लाखो लोकांना बरोबर घेऊन जो काही पायी दौरा केला, पायी दिंडी काढली, त्यामध्ये मांडलेले विचार, काँग्रेसचे विचार हेच या देशाचे तारक आहेत. त्याशिवाय हा देश पुढे जाणार नाही. या देशाला समन्वयवादी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं सामर्थ्य असलेला काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे. या पार्श्वभूमीवर अकोले विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्ष लढवू शकतो, आम्हाला तो लढवायचा आहे ही आमची आग्रही मागणी आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांकडं आम्ही ही मागणी लिखित स्वरूपात पण करीत आहोत आणि काँग्रेस पक्षानं जे जे काही आत्तापर्यंत मुलाखतीला टिळक भवन मुंबईला जे उमेदवार बोलवलेत त्या उमेदवारांच्या मध्ये आपल्या तालुक्यातून श्री सतीश भांगरे आणि त्यांचे काही सहकारी यांना त्या ठिकाणी पाचारण केलं, मुलाखती घेतल्यात. संगमनेरला आल्यानंतर परत काही नव्यानं त्याच्यावर चर्चा घडल्यात. दौरे चालू आहेत आपल्या तालुक्यामध्ये, त्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही कारण प्रत्येक गाव सोडा माणसा माणसाला भेटण्याचा लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला. पण आम्ही काँग्रेसजन आपली भूमिका आक्रस्ताळेपणे मांडणं असं काम काय आम्ही कधी करत नाही आणि आम्हाला ते करायचं नाही. आपला विचार तितक्याच संयमानं पण तितक्याच जागरूकतेनं आणि समाजहिताच्या दृष्टीनं त्याच शब्दशैलीत मांडण्याची आमची परंपरा आहे आणि म्हणून त्याच शब्दशैलीमध्ये आम्ही आज आपल्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता येत्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्याकडं तशी मागणी नोंदवणार आहे आणि काँग्रेसच्या नेतेगणांच्यापर्यंत यापूर्वीच तशा प्रकारची मागणी आम्ही नोंदवलेली आहे. त्या लढण्यासाठी कंबर कसून आम्ही कामाला लागू. महाविकास आघाडीचा एकोपा पण टिकवून ठेवू, महाविकास आघाडीच्या एकोप्याला धक्का लावून काही आसुरी आनंद आम्हाला मुळीच लुटायचा नाही, तसा लुटण्याचा आमचा प्रयत्न नाही. पण काँग्रेस पक्ष हा बाजूला ठेवूनच जर प्रत्येकजण चर्चा करीत असेल तर मग तितक्याच आक्रमकपणानं आमची मागणी, आमचा हक्क आणि ही जागा लढवण्याबद्दलची आमची तयारी ही प्रकर्षानं जनतेच्या समोर गेली पाहिजे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. सगळ्याच बाबीवर आज बोलावं असं मला वाटत नाही. माझ्या सहकाऱ्यांनी, शिवाजी नेहे यांनी, ज्ञानेश्वर झडे यांनी आणि सतीशदादा भांगरे यांनी तालुक्यातल्या प्रत्येक प्रश्नाला स्पर्श केलेला,
तालुक्यातले कितीतरी मूलगामी प्रश्न आज पण तसेच आहेत. या सगळ्या प्रश्नांच्यासाठी परत कृती कार्यक्रम निश्चित करून आपणा सर्व पत्रकारांच्या बरोबर परत एकदा आम्ही येऊ. जी चर्चा आत्तापर्यंत झाली तिची पुनरावृत्ती टाळून, विशेष करून मी जो संवाद जनतेच्या बरोबर आपल्या माध्यमातून साधला आहे त्याचं प्रमुख कारण राजकीय पण होतं, जे उघडपणे स्पष्टपणे निसंदिग्धपणे आपणा सर्वांच्या समोर मांडलंय. पत्रकार बंधू ह्या नात्यानं आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला अॅपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर द्वारे डोळ्यांची मोफत तपासणी. डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी. काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे. पॅकीमीटर द्वारे बुबुळाची जाडी मोजणे. कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.